भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सध्या बावनकुळे पोहोचलेले आहेत. निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांना एक मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. हे अगदी काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत. सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. सुशांत, अमोल, आपण जर बघितलं असेल तर थोड्याच वेळापूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आता दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर चर्चा सुरू होईल. आपण जर पाहिलं असेल तर मनसेने अर्थात राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करणार आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर मुंबईतील 6 जागा ज्या आहेत त्या भाजपसाठी महत्वाच्या आहेत आणि या 6 च्या 6 जागा जिंकण्यासाठी भाजप मागील काही दिवसांपासून प्रयत्न करतोय. अवघे 2-3 दिवस प्रचार संपायला राहिलेले आहेत आणि या काळात कशा पद्धतीने मराठी मतांचं मतं आपल्याकडे वळवायची यासाठी खरं तर भाजप जे आहे ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आता भेट घ्यायला आलेले आहेत. चर्चा होईल आणि त्यानंतर बावनकुळे माध्यमांशी देखील बोलणार आहेत. निश्चित, धन्यवाद सुशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.